नमस्कार, मी गिरीश निकम. हितगुज या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत पावसाळ्यातील विविध आजार आणि त्यावर तन्वी उपचार या विषयावर. तन्वीचे संचालक डॉक्टर पुष्कराज धामणकर आपल्याला या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओमध्ये आलेले आहेत. सर्वप्रथम मी डॉक्टर पुष्कराज यांचं स्टुडिओमध्ये स्वागत करतो. नमस्कार. आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी त्याच्या अगोदर कार्यक्रमाच्या अगोदर तन्वी हर्बलच्या संस्थापिका डॉक्टर मेधा मेहेंदळे यांची थोडक्यात ओळख करून देतो. तन्वी हर्बल टॅबलेट्समधून निरोगी जीवन जगण्याची नवी दिशा त्या जगाला देत आहेत. नागरिकांना उत्तम गुण देण्याच्या धास्यातून त्यांनी सर्व आरोग्य तक्रारींवर उपचार करणारी हर्बल तन्वी पॅथी निर्माण केली. तन्वी हर्बल सिक्रेट ही पुस्तिका आज घरोघरी आजीबाईच्या बटव्यासारखी आरोग्याचं मार्गदर्शन करते. अनेक पुरस्कारांनी सुद्धा मेधा मेहेंदळे यांना गौरवण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय प्रियदर्शनी पुरस्कार अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या हस्ते, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा महिला उद्योजिका पुरस्कार, उद्योगशील पुरस्कार, ठाणे नगररत्न पुरस्कार अशा काही पुरस्कारांनी तन्वी प्रकल्पाला गौरवण्यात आले. तन्वीच्या संचालिका डॉक्टर मेधा मेहेंदळे, डॉक्टर जान्हवी धामणकर आणि डॉक्टर रुचा मेहेंदळे यासुद्धा आयुर्वेद आणि निसर्गोपचारावर भाषण देऊन आयुर्वेद प्रसाराचं राज्यात कार्य करतात. दर्जेदार गुणकारी तन्वी टॅबलेट्स, लेप, तेल केमिस्टकडे आणि तन्वी क्लिनिक्समध्ये उपलब्ध आहेत. तन्वी हर्बल क्लिनिक्समध्ये फ्री हेल्थ चेकअपचीही सुविधा आहे. ठाणे आणि दादर इथं तन्वीचे मुख्य क्लिनिक्स आहेत. तसंच राज्यात ठिकठिकाणी असलेल्या क्लिनिक्समध्ये आरोग्याच्या सर्वच तक्रारींवर उपचार करून रुग्ण तन्वीच्या औषधांना दाद देत आहेत. तेव्हा सर्वच आजारांवर गुणकारी औषधांची आज आपण अधिक माहिती जाणून घेऊया. तुम्हालाही याबाबत काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता आणि डॉक्टर पुष्कराज धामणकर यांना तुमच्या शंका प्रश्न विचारू शकता. नंबर आहे 1800-222-2010 तुम्ही संपर्क साधून डॉक्टरांना थेट प्रश्न विचारू शकता. तर डॉक्टर पुष्कराज, आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे. पावसाळा म्हटलं की लगेच अनेक जण म्हणजे संपूर्ण कुटुंब धसका घेतं किंवा आई धसका घेते की माझ्या मुलांना आता पावसाळ्यापासून मी कसं वाचू, पावसाळ्यापासून जे आजार निर्माण होतात. तर पहिला प्रश्न माझा तोच आहे की पावसाळा सुरू झालेला आहे, आता विविध आजार डोकं वर काढतील, तन्वीचे कुठले कुठले टॅबलेट्स त्याच्यावर गुणकारी? चांगला प्रश्न आहे, कारण आता पावसाळा म्हटलं की सगळ्या लहान मुलांपासून अगदी वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांना जशी जमिनीतून एक पालवी फुटते तशी कुठेतरी मनातही एक पालवी फुटली, कारण उन्हाळ्याच्या आणि उकाड्याच्या भयंकर त्रासामुळे सगळेजण हैराण झालेले असतात. पण त्याचा दुसरा परिणाम असा आहे की लोक पावसात भिजायला जाणं किंवा समुद्रकिनारी किंवा नदीकिनारी भिजायला जाणं याचा अनुभव घ्यायला जातात आणि त्याच्यामुळे आजार पण हे तर हमखास ठरलेलंच आहे. पण जे हे करत नाहीत त्या लोकांनाही हमखास होणारा आजार म्हणजे सर्दी खोकला, डायरिया, डासांचं प्रमाणही वाढतं, मलेरिया सुद्धा हो, त्या अनुषंगाने येणारे ताप, त्या अनुषंगाने येणारे आणखी काही गंभीर आजार. तर या सगळ्यांसाठी सगळ्यात पहिलं म्हणजे की आजारी पडू नये किंवा सर्दी खोकला झाला असेल, थोडा तरी अंगामध्ये तापाची कणकण वाटत असेल, तरी सगळ्यात महत्त्वाचं औषध आहे म्हणजे तन्वीशता, जे मी आज तुम्हाला सगळ्यांना दाखवण्यासाठी इथे आणलेलं आहे. याच्यामध्ये 30 गोळ्या असतात प्रत्येक डबीमध्ये. अगदी मोहरीचे 2 दाणे एकत्र केल्यावरती जेवढे आकार होईल तेवढे छोटी गोळी असते, पण मला वाटतं एवढं घेतलं तरी त्यांना सर्दी खोकला, ताप किंवा आणि कुठल्या समस्यांपासून किंवा डायरियापासून या सगळ्यांपासून वाचण्यासाठी म्हणून तन्वी पर्पज गोळी आहे किंवा बहुउपयोगी गोळी आहे असं म्हणू शकतो. बरोबर. आणि त्याच्या जोडीला जर का त्यांना सर्दी खोकला किंवा कफ झाला आहे, फारसा दमा उत्पन्न व्हायलाची लक्षणं दिसायला लागली आहेत, तर त्यासाठी तन्वी ज्येष्ठा नावाची गोळी ते घेऊ शकतात. त्याच्या जोडीला जर का त्यांना पोट दुखी चालू झाली असेल, पोट फुगी चालू झाली असेल, तर तन्वी ज्येष्ठा त्यासाठी सुद्धा चांगलं काम करतं. त्यामुळे तन्वी ज्येष्ठा ही सुद्धा तन्वीशता एवढंच घेणं महत्त्वाचं आहे. जर का त्यांना सर्दी खोकला, कफ किंवा दमा किंवा पोट फुगी झालेली असेल तर संथ कफ नावाची गोळी आहे, त्या गोळीचा अगदी एका गोळीचा चौथा तुकडा घेतला तरी पुरेसा असतो. जर का त्याला सर्दी खोकला झाला असेल तर तीव्र सर्दी किंवा खोकल्यामध्ये पूर्ण एक गोळी घेणं गरजेचं असतं, पण ही गोळी जेवढी कमीत कमी घेऊ तेवढा त्याचा जास्तीत जास्त रामबाण उपाय होऊ शकतो. त्याच्यामुळे ही गोळी सुद्धा प्रत्येकाने पूर्ण 3 ते 4 महिन्यांसाठी रोज पाव तुकडा जरी नियमितपणे घेतला तरी मला वाटतं ते पुरेसं आहे. पावसाळ्यातल्या आजारांवर तर तुम्ही सांगितलं कुठले कुठले टॅबलेट्स आहेत, तर पावसाळ्यात अग्निमांद्य हा सुद्धा एक म्हणजे आजार डोकंवरती काढतो, तर अग्निमांद्याबद्दल थोडं सांगा आणि त्याच्यावर तन्वीच्या कुठल्या टॅबलेट्स उपयोगाचे आहेत. बरोबर. अग्निमांद्य म्हणजे काय की पोटफुगी होणं, जेवणाची इच्छा न होणं, त्याला डिस्पेप्सिया असं म्हणतात. म्हणजे आपल्याला काही खाण्याची किंवा काही करण्याची इच्छा नसते कारण आपलं पोट ठीक नसतं. बरोबर. बरेचदा पावसाळ्यामध्ये जोडीला अपचन असं सुद्धा म्हणू शकतो आपण, अपचन असं म्हणू शकतो, पण अपचन होण्यासाठी सुद्धा जे काही अन्नघटक पोटात जावे लागतात ते सुद्धा बरेचदा अग्निमांद्यामुळे पोटात न जाण्याचीच प्रक्रिया जास्ती असते. त्याच्यामुळे भुकेची तीव्र इच्छा न होणं हा त्याच्यातला त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा सिम्पटम आहे. अग्निमांद्यासाठी तन्वीशता हे सगळ्यात महत्त्वाचं औषध आहे. जर का आजही हा कार्यक्रम बघणारे लोक किंवा हा कार्यक्रम न बघणारे लोक जे आमचे वर्षानुवर्ष तन्वीशता घेणारे लोक आहेत, मला नाही वाटत की त्या कुणाला अग्निमांद्यासाठी समस्या भेडसावली असेल. पण ज्यांना कुणाला अग्निमांद्य किंवा डिस्पेप्सियाची तक्रार असेल, ज्यांना भूक लागत नाही आहे,
ज्यांना काय करावं असं कळत नाही आहे, काहीतरी त्यांना पोटात होत आहे हे त्यांना कळत असतं बरोबर, पण त्या सगळ्या लोकांनी नियमितपणे तन्वी शताच्या 2 सकाळी आणि 2 रात्री घ्याव्या. साधारण 7 दिवसांसाठी घेतल्या तरी त्यांना अग्निमानदेची तक्रार पूर्ण बरी होईल, कारण वरवर दिसणारी सोपी तक्रार असणारी पण ही गंभीर स्वरूप धारण करू शकते, कारण त्या शरीरामध्ये वाढणारा पित्त आणि कफदोष आणि त्याच्या अनुषंगाने या वर्षा ऋतूमध्ये वाढत जाणारा वातदोष, त्याच्यामुळे सतत जांभया येणं, थोडंसं जरी पाणी प्यायलं, थोडं काही खाल्लं तरी पण पोट गच्च होणं हे गंभीर स्वरूप धारण करू नये म्हणून त्यांनी तन्वीशता नियमितपणे घ्यायची. ज्यांना अग्निमांद्य झालेलं आहे त्यांनी तन्वीशतासोबत जर का तन्वी ज्येष्ठा आणि वातशांती नावाच्या गोळीचा अगदी पाव किंवा अर्धी गोळी दिवसातनं 1 किंवा 2 वेळा गरजेप्रमाणे घ्यायची असते, ती किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे घ्यायची असते, तेवढं घेतलं तरी अग्निमांद्य काय आणि कुठल्याही तक्रारीपासून, पोटाच्या तक्रारीपासून आपण पहिलं म्हणूया की त्यांना काही समस्याच उद्भवणार नाही. पोटाच्या तक्रारीवर तुम्ही सांगितलं की तन्वीच्या कुठल्या गोळ्या आहेत गुणकारी म्हणून, पण पथ्य काय रुग्णाने पाळली पाहिजेत, म्हणजे स्वच्छता आहे पावसाळा म्हटल्यानंतर स्वच्छता आहे तर किंवा पाणी उकळून पिणं, स्वच्छता पाणी उकळून पिणं मूलभूत शक्यतो बाहेरच्या करण्यासारखे आहेत. शक्यतो बाहेरचे अन्न घटक कितीही चांगल्या ठिकाणी बनत असतील तरी त्याचा मोह टाळणं, कारण आधी मोह टाळला तरच आपण ते खाणार नाही, आपल्याला तो खायचं नाही माहिती आहे आणि आपल्याला मोह झाला की जनरली खाल्लं जातं आहे, त्याच्यामुळे तो मोह टाळणं महत्वाचं आहे. गरम गरम जेवणं, गरम गरम पाणी घेणं दिवसातून 1 किंवा 2 वेळा तरी, एवढं जरी आत्ता त्यांनी केलं तरी मला वाटतं ते पुरेसं आहे, कारण या दिवसामध्ये सर्दी खोकला यांनी सुरुवात होणारा आणि तापापर्यंत त्याची लक्षणं जाणारा असा हा तसा म्हटलं तर हल्लीचा वर्षा ऋतू झालेला आहे, कारण एवढे सगळीकडे प्रदूषण आणि सगळं शहरीकरण झालेलं आहे त्याच्यामुळे ताप, आणि आपण ऐकतो की सगळीकडे तापाच्या साथी चालू झालेल्या आहेत, मलेरिया आहे, डेंग्यू आणि हे सगळं, तर मला वाटतं की जर का त्यांनी नियमितपणे ही औषधं जरी घेतली आणि स्वच्छता आणि जेवणाच्या वेळा, गरम जेवण किंवा गरम पाणी हे जरी पाळलं तरी मला वाटतं पुरेसं आहे. बरेचदा काय होतं की आयुर्वेदिक भाषेत सांगायचं तर तापाची लक्षणंसुद्धा ज्यांना पित्तदोष आहे त्यांना पित्तज्वर असं म्हणतात, म्हणजे डोळे चुरचुरणं, अंग लाल होणं, त्वचा लाल होणं, थोडंसं ताप 100% गेला तरी त्यांना ही लक्षणं दिसायला लागतात, तर त्याच्यासाठी तन्वीशता सगळ्यात महत्त्वाचं औषध आहे, जे पित्तज्वरासाठी त्यांनी दुसरं काहीही घ्यायची गरज नाही आहे. 2 गोळ्या दिवसातून 3 ते 4 वेळा साधारण 2 ते 3 दिवस नियमितपणे घ्यायच्या, मला वाटतं एवढं घेतलं तरी त्यांना पित्तज्वर पूर्ण बरा होईल. दुसरा तापाचा प्रकार असतो तो कफज्वर असतो, कफज्वर की जरा जरी कुठे थंड हवेमध्ये एक्सपोजर झालं की त्यांना सर्दी खोकला होऊ शकतो आणि त्याच्या अनुषंगाने येणारा ताप त्याला कफज्वर असं म्हणतात, तर त्यांनी नियमितपणे तन्वी ज्येष्ठा घ्यायची, कारण कफज्वरामध्ये पोट गच्च होतं, रुग्णाला पोट साफ न होण्याची लक्षणं सुरुवात होतात, ही अगदी 1 ते 2 दिवसात दिसणारी लक्षणं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तसं थोडं गंभीर स्वरूप धारण करू शकतात, त्याच्यामुळे ते होऊ नये म्हणून त्यांनी तन्वी ज्येष्ठा वेळेवर चालू करायची, काळजी घ्यावी. जोडीला संथकफचा पाव तुकडा मगाशी सांगितल्याप्रमाणे, आणि तिसरा प्रकार आहे तो वातज्वर. वातज्वरामध्ये त्याला कळतच नाही की नक्की काय झालंय, कारण त्याचं एवढं वाताने शरीर जड झालेलं असतं, सुस्तावलेला असतो, खूप चिडचिडेपणा वाढलेला असतो, पायात गोळं येणं, पाय दुखणं हे सगळं वातज्वराची लक्षणं आहेत. त्या वातज्वरामध्ये पण तन्वीशताच्या 2 गोळ्या सकाळी आणि संध्याकाळी, आणि त्याच्या जोडीला वातशांती नावाची गोळी आहे जी सगळ्यात महत्त्वाची आहे, तर वातशांती गोळी सकाळी 1 रात्री 1 गरजेप्रमाणे दिवसातून 3 वेळासुद्धा घ्यायला हरकत नाही, यांनी मला वाटतं वातज्वरही कमी होऊ शकतो आणि त्याच्या बाकीच्या तक्रारी त्या अनुषंगाने कमी होईल. डॉक्टर पुष्कराज, सगळ्या पावसाळ्यातल्या आजारांवर या चर्चेत एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे मी तुमचं लक्ष देतो की अनेक कुटुंबामध्ये पाणी उकळून पिलं जातं, अनेकांकडे ॲक्वागार्ड असतं, पण तरी सुद्धा पाणी उकळून पिण्याचं किती महत्त्व आहे आणि पावसाळ्यात पाणी किती प्यायला पाहिजे? पावसाळ्यातसुद्धा उन्हाळ्यापेक्षा थोडं कमी पाणी आपोआपच शरीराला नको असतं त्याच्यामुळे ते ॲक्सेप्ट करत नाही, पण पावसाळ्यातसुद्धा साधारण 1200 ते 1500 ml म्हणजे साधारण 1.5 ते 1.5 लिटर एवढा तरी मिनिमम इंटेक असायलाच पाहिजे. पाणी उकळवून पिणं अतिशय महत्त्वाचं आहे. जरी तुमच्याकडे कुठलंही पाणी स्वच्छ करण्याची यंत्र असतील तरी पण पाणी स्वच्छ आणि करून घेण्यासाठी ते उकळवून घेणं महत्त्वाचं आहे. मला वाटतं की हे प्रत्येकाने जरी केलं तरी निदान विषाणूजन्य आजार जे पावसाळ्यात साथीचा फैलाव जो असतो साधारण हा शाळेतल्या वर्गातल्या मुलांपासून मग प्रत्येकाच्या घरोघरी येणारा असतो, त्याच्यामुळे शाळेतल्या मुलांचंच संरक्षण आपल्याला सुरुवातीला करावं लागेल जेणेकरून आपणही त्याचा बळी होणार नाही. मला वाटतं एवढं केलं तरी पुरेसं आहे. बरोबर डॉक्टर, शाळा सुरू झालेली आहे, मुलांनी मुलंसुद्धा आता शाळेत जायला लागलेली आहेत आणि आईवडिलांना आता काळजी असते अभ्यासाची, ह्या महत्त्वाच्या मुद्द्यावर सुद्धा मी कुठल्या कुठल्या गोळ्या उपलब्ध आहेत तन्वीच्या आणि गुणकारी आहेत त्याबद्दल बोलणार आहे. मात्र प्रेक्षकसुद्धा आपल्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. डोंबिवलीवरून स्वाती शिंदे आहेत, विचारा स्वाती काय प्रश्न आहे तुमचा? सर मला जरा मुळव्याधीचा त्रास आहे. मुळव्याधी म्हणजे त्या गुदद्वाराच्या जागी
दोन एक असा चिंचोका एवढा असा फुगा आहे आणि त्याच्या शेजारी पण आहे, तर आयुर्वेदिक औषधं आम्ही घेतली तेवढ्या पुरताच त्याचा उपयोग होतोय. मग तुमचं तन्वीचं काय प्रभावी औषध, आणि डोंबिवलीत मी राहते तर मला डोंबिवलीतल्या क्लिनिकचा नंबर आणि त्याच्यावरचं प्रभावी औषध मिळू शकतं का? हो हो, अगदी अगदी. डोंबिवली पश्चिमे क्लिनिकचा नंबर विचारला आपण आपल्या स्क्रीनवर, स्क्रीनवर दिसतच आहे. आणि डोंबिवली पश्चिमेला तुम्हाला जर संध्याकाळी डॉक्टरांना भेटण्याची सुविधा पण आहे, पहिलं त्यांना वेळ सांगतो म्हणजे त्या जमलं तर आजही संध्याकाळी तिथे जाऊ शकतात. आजी मी तुम्हाला एवढंच सांगेन की तुम्हाला जर का पोटाची तक्रार आहे, जर का तुम्हाला मूळव्याधीची ती लक्षणं दिसत आहेत, तर तुम्हाला सगळ्यात पहिलं म्हणजे अपचनाची तक्रार असावी असा माझा अंदाज आहे. त्याच्यामुळे तुम्ही नियमितपणे तन्वीशताच्या 2 गोळ्या सकाळी, 2 गोळ्या दुपारी, 2 गोळ्या रात्री, सुरुवातीला 5 दिवस घ्यायच्या. त्याच्यानंतर तन्वीज्येष्ठाचा डोस एकतर डॉक्टरांना विचारून तरी संध्याकाळी ठरवा किंवा तुम्ही जेव्हा भेट घ्याल तेव्हा, किंवा तन्वीज्येष्ठा नावाची गोळी आहे की जी मूळव्याधीच्या तक्रारी बऱ्यापैकी कमी करते. त्याच्यामुळे त्या सुरुवातीला निदान रात्री झोपताना 2 किंवा 4 जसं तुम्हाला त्रास असेल तेवढं, आणि त्याच्या जोडीला तन्वी त्रिफळा नावाची गोळी आहे ज्या रोज रात्री 2 सुरुवातीला 2 ते 3 आठवडे घेतल्यात तरी मला नाही वाटत की तुम्हाला याच्यापुढे भविष्यात त्रिफळा बरोबर, पण याच्यापुढे तुम्हाला फारसा त्रास होणार नाही. पण प्रोव्हाइडेड की तुम्हाला त्याच्या जोडीला पथ्य पाळावं लागेल की तळलेलं मांसाहारी आणि तिखट पदार्थ थोडेसे कमी करायला लागतील, दही कुठलेही आंबट पदार्थ याचंही तुम्ही जर का टाळलं तर मला वाटत नाही की तुम्हाला पुढे भविष्यात नियंत्रणात येऊ शकतो. नक्की डॉक्टर पुष्कराज, आपण तन्वीचे ऍप आणि तन्वीची अभिप्राय पुरस्कार स्पर्धा त्याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला चर्चा करायची, मात्र वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर हितगुज या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. पावसाळ्यातील विविध आजार आणि त्यावर तन्वीचे उपचार या विषयावर आपण मार्गदर्शन करतोय. तन्वीचे संचालक डॉक्टर पुष्कराज धामणकर आपल्याला या विषयावर मार्गदर्शन करतात. डॉक्टर, आपण ब्रेकला जाण्यापूर्वी पावसाळ्यातले विविध आजार आणि त्याच्यावर तन्वीच्या कुठल्या गोळ्या गुणकारी आहेत ते पाहिलं आपण, आणि इतरही आपण विविध आजारांवर चर्चा केली, त्याच्यावर पथ्यपाणी पण तुम्ही सांगितलेलं आहे. आता आपण बोलूया की मला पहिले सांगा की तन्वीचं ॲपबद्दल माहिती द्या की कारण तन्वी मला वाटतं वैद्यकीय क्षेत्रात एक अभिनव असा प्रयोग आहे की तुम्ही कुठेही म्हणजे जरी तुम्ही प्रवासात असाल, कुठे असाल आणि तुम्हाला काही आजार उद्भवला तर तुम्ही त्या ॲपद्वारे मार्गदर्शन मिळू शकता. बरोबर. काय झालं आहे की जेव्हा ह्या सगळं तंत्रज्ञान विकसित झालेलं नव्हतं तोपर्यंत, आणि आता ज्यांच्याकडे ते त्या अँड्रॉइड ज्या मोबाईलमध्ये असतं ते फोन नाही आहेत, ते लोक आमचं तन्वी हर्बल हेल्थ सिक्रेट नावाचं पुस्तक प्रत्येकाच्या घरोघरी आहे, आणि हे आम्हाला येणाऱ्या प्रतिक्रियांवरून आम्हाला कळतं की आज लाखो घरामध्ये तन्वी हर्बल हेल्थ सिक्रेट मार्गदर्शन, म्हणजे हे खरं म्हटलं तर आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही एवढ्या लोकांपर्यंत निदान पोचतो या पुस्तकाद्वारे. पण ज्यांना आता हे प्रत्येक वेळेला पुस्तक बाळगणं जवळ शक्य नाही आहे, ज्यांना काही प्रवास आहे, वेगळे व्यवसाय असतात प्रत्येकाचे, तर आता प्रत्येकाच्याकडे स्मार्टफोन म्हणजे अँड्रॉइड ज्याच्यामध्ये आहे तो फोन प्रत्येकाकडे असतो, बऱ्याचशा लोकांकडे अव्हेलेबल आहे. त्याच्यामुळे आमच्या तन्वीमध्ये जे एक संचालक म्हणून काम करत होते श्री प्रतीक पै म्हणून, तर त्यांना एक आम्ही प्रोत्साहन दिलं आणि सांगितलं की काहीतरी असं नवीन करून दाखवा की जेणेकरून आपण लोकांना त्याचा फायदा होईल. बरोबर. नवी काय पटकन वाचायचं आहे तर मोबाईलमध्ये ते पटकन वाचू शकतात, तर त्यांनी हे खरं तन्वी ॲप म्हणून शोधून काढलेलं आहे. यामध्ये या पुस्तकामध्ये जी माहिती आहे तीच त्या पुस्तकामध्ये सगळी, तीच त्या ॲपमध्ये सगळी माहिती आहे. आपल्याला डाउनलोड करून फक्त ॲप डाउनलोड करावं लागेल तुम्हाला. त्याच्यासाठीची सगळी माहिती तुम्हाला हेड ऑफिसमध्ये जर का फोन केला तर ती तुम्हाला मिळू शकेल. जर का कुणाला माहिती नसेल तर ते कसं डाउनलोड करायचं आहे म्हणून त्या ॲपमध्ये सगळे कॉन्टॅक्ट नंबर आहेत, सगळे ईमेल आयडी आहेत, सगळ्या डॉक्टरांशी जरी कोणाला तुम्हाला काही बोलायचं असेल तरी तेही नंबर त्याच्यामध्ये दिलेले आहेत. प्रत्येक सेंटरचे नंबर दिलेले आहेत की तुम्हाला जवळपास असं वाटलं की अरे मी या करून प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्यामुळे तंत्रज्ञानाचा तन्वीच्या तन्वी प्रकल्पानं अगदी चांगला उपयोग करून, आणि याचा अभिमान म्हणजे की अजून तरी आयुर्वेदामध्ये कुणी ॲप शोधून काढलेलं नाही आहे, त्याच्यामुळे तेही आणि थोडं म्हटलं तर अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी. बरोबर बरोबर. प्रेक्षक सुद्धा आपल्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. अकोल्याहून जोशी यांचा फोन आहे, विचारा काय प्रश्न आहे तुमचा. हा हॅलो डॉक्टर. हा बोला बोला. सर्वप्रथम दामणकर डॉक्टर मला नमस्कार माझा. हा नमस्कार बोला. हा आणि मी साम टीव्ही वरचं साम संजीवनी हा कार्यक्रम नेहमी बघत असते. बर. आणि साम संजीवनी वरचा कार्यक्रम मी नेहमी रेग्युलर बघते. तुमचा प्रश्न त्यामध्ये मेधाताई मेंढरेकर यांचं मी तन्वी बद्दल मार्गदर्शन ऐकलं आणि मी खूप प्रभावित झाले की असं वाटायला लागलं.
तुमचा प्रश्न काय थेट सांगा. हा माझा प्रश्न असा आहे की मला केसांबद्दल विचारायचं आहे की केसांच्या आरोग्यासाठी तन्वीमध्ये कुठले औषध घ्यावे. तुम्हाला काय त्रास होतो केसांचा? कोंडा आणि थोडे पांढरे केस आणि गळतात खूप केस. कोंडा आणि पांढरे केस म्हणजे ही प्रातिनिधिक समस्या आहे अगदी युवा वर्गात सुद्धा ही. त्यांच्या आवाजावरून तरी त्यांचं वय थोडंसं 50-60 घरात आसपास असतील असं वाटतंय. तर त्यांनी नियमितपणे सगळ्यात पहिलं औषध म्हणजे तन्वी शता. बरोबर, हे तर त्या मला वाटतं त्यांना माहिती असेल किंवा त्या घ्यायलाही सुरुवात केली असेल. पण फक्त मावशी तुम्ही तन्वी शता रोज सकाळी एकदा आणि रात्री एकदा घ्यायचं. केसामध्ये कोंडा असेल तर कदाचित त्यांना कफदोष किंवा सर्दीची लक्षणं पण असणार. त्याच्यासाठी संथकफचे पावगोळी सकाळी आणि पावगोळी रात्री त्यांनी नियमितपणे घ्यायचे 3 महिन्यांसाठी. त्याच्या जोडीला केशबला म्हणून तेल मिळेल त्यांना. ते त्याने आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा केसांच्या मुळाशी लागेल असं मसाज करायचा असतो. आणि केस धुण्यासाठी डँड्रफेन नावाची पावडरचा लेप असतो. तन्वीचाच डँड्रफेन नावाची पावडरचा लेप असतो. तो लावला तरी मला वाटतं त्यांचा केसांचा कोंडा कमी होईल. केस गळती तर त्यांची तन्वीचा आणि संथकफ चालू केल्यावरती काही दिवसातच कमी होईल. आणि केस पिकण्याचं जे प्रमाण आहे ते वयोमानाप्रमाणे येतच, स्वाभाविक येते. पण त्यांनी जर का शतजीवंती नावाची गोळी आयुष्यभर उर्वरित सर्व आयुष्यभर घेतली आणि रोज पाव तुकडा किंवा अर्धा तुकडा त्यांचं त्यांना जसं शक्य असेल घेणं त्यावेळेत तेवढी जरी घेतली तरी मला वाटतं त्यांचे येणारे केस किंवा पांढरे होणारे केस जे आता होऊ घातलेत ते काळे व्हायला मदत होईल. पांढरे झालेले केस कदाचित काळे होणार नाहीत पण अजून नव्याने पांढऱ्या केसांची संख्या वाढणार नाही. बरोबर आहे डॉक्टर. आपण आता लहान मुलांच्या थोड्या समस्येकडे वळूया. शाळा सुरू झालेल्या आहेत तर स्मरणशक्तीसाठी किंवा आणखी मुलांसाठी बुद्ध्यांक वाढण्यासाठी तन्वीच्या कुठल्या गोळ्या आहेत का? खरं म्हणजे सांगायचं तर आम्हाला हा फेब्रुवारी मार्चमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे की त्यांना सगळ्यांना एक महिन्यात त्यांच्या मुलाला 90 कसे मिळतील असं हवं असतं. पण मला वाटतं की आज हा कार्यक्रम बघणारे सगळ्यांनी आजच जाऊन तन्वी शता रोज सकाळी एकदा आणि रात्री एकदा त्यांच्या घरी 1 किंवा 2 किंवा 3 जी काही मुलं असतील त्या प्रत्येकाला देणं गरजेचं आहे. त्याच्या जोडीला ओजसा नावाची गोळी, फक्त ओजसा नावाची गोळी साधारण वयाच्या 12व्या वर्षापर्यंत मुलाला रोज रात्री अर्धी द्यायची. जर का त्याच्यापेक्षा जास्ती किंवा 10वी किंवा 12वीपर्यंत मुलगा असेल किंवा इंजिनिअरिंगला असेल मेडिकलला असेल तर त्यालाही ती रोज रात्री एक तुम्ही देऊन बघा. कुठल्या वयोगटापासून ही गोळी देता येईल? ओजसा परत तसंच आहे की तुम्ही अगदी नवजात बालकापासून तन्वी शता आणि ओजसा उगाळून देणारे लोक आमच्याकडे असंख्य आहेत. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही वयोगटासाठी अगदी 90 आजोबांना जर का स्मृतिभंश झालाय असं जरी वाटलं तुम्हाला तरी त्यांनाही द्या. ओजसा गोळी लागू पडेल त्यांना थोडंसं का होईना त्याच्यात सुधारणा दिसायला लागेल. जेवढं तुम्ही जास्ती वेळा तुम्ही ते ऍप्लिकेशन म्हणजे ऍप्लिकेशन म्हणजे रोज जेवढं द्याल त्याचा लाभच होईल. त्याचा त्याला लाभ नक्की होईल. अगदी बरोबर डॉक्टर. आपण त्याला शिबिर आणि तन्वीची अभिप्राय स्पर्धा याच्यावर सुद्धा आपल्याला बोलायचं मात्र वेळ झाला का छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर हितगुजच्या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. पावसाळ्यातील विविध आजार आणि त्यावर तन्वीचे उपचार या विषयावर आपण चर्चा करतोय. तन्वीचे संचालक डॉक्टर पुष्कराज धामणकर आपल्याला या विषयावर मार्गदर्शन करतात. डॉक्टर, ब्रेकला जाण्यापूर्वी आपण आता विविध पावसाळ्यातले आजार त्याच्यावर तन्वीच्या कुठल्या गोळ्या उपलब्ध आहेत काही प्रेक्षकांचे पण फोनसुद्धा घेतले. आता मी बोलतोय की लठ्ठपणा या विषयाकडे की ही अगदी प्रातिनिधिक समस्या युवा वर्गात दिसते. फिट सगळ्यांना राहायचं असतं, फिट आणि स्लिम एकदम. तर त्याच्यावर तन्वीच्या काही गोळ्या प्रभावी आहेत का? साधारणपणे लठ्ठपणा वाढतो म्हणजे अतिरिक्त खाण्यामुळे वाढतो असं नाही. काही जणांची काही इतकं कमी खातात तरी त्यांची टेंडन्सीज असते की त्यांचं वजन वाढतं आहे किंवा त्यांची एक सुस्तावल्यासारखी तब्येत असते. तर त्यांची थोडी वातकारक प्रकृती असू शकते, त्यांची थोडी कफदोष असू शकतो किंवा पित्तदोष असू शकतो. तर पुन्हा तेच की त्यांनी तन्वी शता रोज सकाळी एकदा जरी घेतली लोकांना जर का मी बारीक होण्यासाठी नाही म्हणणार, मी त्यांना मेंटेन राहण्यासाठी असा शब्द वापरेन की त्यांनी ते तंदुरुस्त राहायला पाहिजे. तर त्यांनी रोज तन्वी शता एक सकाळी घ्यायचं. त्याच्या जवळीला त्यांना वारंवार सर्दी खोकला किंवा कफ किंवा अपचन किंवा पोटफुगी पोट साफ न होणं हा विकार असेल तर त्यांनी रोज तन्वी ज्येष्ठाची रोज रात्री 1 किंवा 2 गरजेप्रमाणे म्हणजे जसं जी तक्रार जास्ती तेवढी तन्वी ज्येष्ठाचा डोस जास्ती घेऊ शकतात. वातदोष असेल सतत जांभया येणं, पायात गोळे येणं, पाय दुखणं, अगदी छोट्या छोट्या सांध्यांपासून मोठ्या सांध्यांपर्यंत सूज येणं अधनमधनं, हल्ली ह्याचं प्रमाण 15-20 वर्षाच्या मुलांनाही दिसायला लागलं आहे जे खूप दुर्दैवाने मला सांगायची गोष्ट आहे. पण ते आता वाढत चाललं आहे त्याच्यामुळे त्यांना वातशांतीसुद्धा त्या मुलं किंवा त्या स्त्रिया किंवा ते पुरुष ज्यांना मेंटेन राहायचं ते लोक घेऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं औषध आहे ते स्वीट स्लिम जे ज्याच्यामुळे शरीरातली चरबी घटायला मदत होते, पातळ व्हायला मदत होते आणि संडासा वाटे ते दूर होतं. रोज त्यांना जेव्हा नियमितपणे घेतील तेव्हा त्यांना थोडंसं स्टिकी असं ऑइली स्टूल पास झाल्यासारखं दिसेल
आणि हेच ते स्वीट स्लिम लागू पडल्याचं लक्षण आहे. त्याच्यामुळे त्यांनी नियमितपणे स्वीट स्लिम मात्र 6 ते 8 महिने पुढचं घ्यावी लागेल. थोडं उष्ण औषध असल्यामुळे तन्वीशता मात्र त्यांना नियमितपणे दिवसातून कधीही सकाळी किंवा संध्याकाळी एकदा त्यांच्या वेळेप्रमाणे घ्यायची. जर का त्यांचा पोटाचा किंवा कमरेचा घेर जास्ती असेल तर त्यांनी केतकी नावाचं औषध आहे, 4 थेंब लावायचे असतात. त्याच्यापेक्षा फार लावण्याची गरज नाही. जेवढं कमीत कमी थेंब वापरू तेल तेवढं जास्तीत जास्त त्यांची इंच लॉसेस व्हायला मदत होईल. त्याच्यामुळे इंच लॉसेससाठी ते जर का केतकी तेल नियमितपणे वापरलं, शिवाय कुठे सांध्यांना सूज असेल, घरी कुणाच्या आजीचे पाय दुखत असतील अजून, कारण ही पण आता बरोबर अगदी कॉमन समस्या झालेली आहे की गुडघेदुखी, सांधेदुखी किंवा नी रिप्लेसमेंट हा शब्द अगदी लहान मुलांना पण माहिती झालाय. तर मला वाटतं त्या सगळ्यांनी निदान केतकी तेलाने सुरुवात तर करू दे. बरोबर डॉक्टर, अगदी थोडं थांबवतो कारण आपल्या कार्यक्रमाला प्रतिसाद पण खूप मिळते. जालन्यावरून एक फोन आहे, हा विचारा, काय प्रश्न आहे तुमचा? हॅलो सर. हा बोला. हा विष्णू, विचारा, काय प्रश्न आहे तुमचा? सर माझा असा प्रॉब्लेम आहे पोटाचा सर, एक साइड चे पोट दुखत सर. कुठल्या बाजूला, उजव्या की डाव्या? डाव्या बाजूला दुखत सर. जेवल्यावरती दुखत की जेवणापूर्वी दुखत? जेवण्या अगोदर भी दुखत आणि जेवल्यानंतर काहीच फरक पडत नाही. जेवण्याचं काही संबंध नाही त्याचा. हमेशा थोडं दुखत आहे, कधी वाढ होती कधी कमी होत सर. बर, ठीक आहे. अगदी थोडक्यात उत्तर, त्यांनी तन्वीशता नियमितपणे 2 सकाळी 2 दुपारी आणि 2 रात्री घेण्याची गरज दिसतीये. जर का त्यांना पोट जेवणापूर्वी किंवा जेवणानंतरही दुखत असेल तर, जर का त्यांना थोडंसं अतिरिक्त पित्तदोष असेल तर तन्वीशताने ते पूर्णपणे आटोक्यात येईल. फक्त त्याच्या जोडीला त्यांनी तन्वी ज्येष्ठा मात्र नियमितपणे तेवढंच घ्यायला पाहिजे की 1 सकाळी 1 रात्री किंवा रात्री झोपताना 2 थोडं गरम पाण्याबरोबर घ्यायचं. आंबट पदार्थ, मांसाहार मगाशी सांगितल्याप्रमाणे तो पूर्ण बंद करायचं. मला वाटतं एवढं जालन्याला कुठे औषधं मिळतात का आधी तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसतात ते चेक करा, किंवा हेड ऑफिसमधून तुम्हाला घरपोच औषधं मी स्वतः पाठवण्याची व्यवस्था करीन जर का तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट केलात तर, कारण तुम्हाला पूर्ण बरे व्हाल तुम्ही एवढं मात्र तुम्हाला नक्की सांगेन. बरोबर डॉक्टर, आता आपण चर्चा वळूया आपल्या मोफत शिबिरांकडे. मे महिन्यामध्ये पण शिबिर होते, मार्चमध्ये सुद्धा होते आणि जून महिन्यात सुद्धा राज्यात काही ठिकाणी शिबिर आहे. बरोबर, त्याबद्दल थोडक्यात सांग. आता येणाऱ्या 23 तारखेला पुण्यात प्रभात रोडला संध्याकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत शुभम मेडिकलमध्ये आपण पूर्ण पत्ता महाराष्ट्रातील दाखवतोय. बरोबर आहे, तो स्क्रीनवरती त्यांना दिसतही असेल. महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांसाठी तिथे मोफत शिबिर आहे. मला वाटतं की असंख्य संख्येने लाभ घ्या, असंख्य, की तिथे आजपर्यंत कधी प्रतिसाद मिळाला नसेल असाच प्रतिसाद आम्हाला येणाऱ्या शनिवारी सहकारनगरला पुण्याला अपेक्षित आहे, की जिथे आमचं शतायू आयुर्वेदिकमध्ये गेले काही महिन्यांपासून क्लिनिक चालूही आहे. तर तिथेही येणाऱ्या 28 तारखेला सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत शिबिराची आम्ही व्यवस्था ठेवलेली आहे. तिथे फक्त नाव नोंदणीसाठी मला वाटतं तिथे स्क्रीनवरती जे नंबर दिसत आहेत, तर प्रभात रोडला शतायू आयुर्वेदिकमध्ये सहकारनगरला, तर त्या सगळ्या लोकांनी तिथे कॉन्टॅक्ट करून आजच आपलं नाव नोंदवायचं आहे. येणाऱ्या 2 जुलैला घाटकोपर पश्चिमेला एक कपोल स्टोअर्स, कपोल रोड, बँक ऑफ इंडियाच्या समोर, तिथे 2 जुलैला संध्याकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत एक आम्ही शिबिर ठेवलं आहे. मोफत शिबिर आहे. तिथल्या सुद्धा सगळ्या लोकांची एवढी प्रचंड मागणी होती की आमच्या इथे एखादं शिबिर आयोजित करा, तिथल्या रहिवाशांची मागणी होती, म्हणून आम्ही ते कपोल स्टोअर्समध्ये ठेवलं आहे. औरंगाबाद इथे मला वाटतं तिथलाही नंबर दिसतोय तुम्हाला, पण नसेल तर 99 69 27 53 27 या नंबरवरती सगळ्यांनी कॉन्टॅक्ट करून तिथेही नाव नोंदणी द्यायची. कपोल स्टोअर्स घाटकोपर पश्चिमेला 2 जुलैला कॅम्प आहे आणि औरंगाबादला येणाऱ्या 11 जुलैला दुसऱ्या शुक्रवारी सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत किंवा 5 वाजेपर्यंत जशी संख्या असेल त्याच्याप्रमाणे तिथेही असेल. जर का औरंगाबादचा नंबर त्यांना दिसत नसेल तर हेड ऑफिसमधून किंवा सहकारनगरच्या पुण्याच्या क्लिनिकमधून औरंगाबादचा त्यांना कॉन्टॅक्ट नंबर मिळवायचा आहे. आणि आजच औरंगाबादसाठी सुद्धा नावनोंदणी सुरुवात झालेली आहे, तर त्यांनी सगळ्यांनी ह्या 4 शिबिरांचा बहुसंख्येने लाभ. आणि डॉक्टर, आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तन्वीच्या अनेक गोळ्यांबद्दल प्रेक्षकांना माहिती झालेली आहे. मोफत शिबिरामध्ये येऊन सुद्धा ते तन्वीचा अधिक लाभ घेतील. मला फक्त अजून एक तुम्हाला सांगायचं आहे की थोडी आनंदाची गोष्ट आहे की 1 जूनपासून आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर पाऊल टाकलं आहे. तशी भारतभरात औषधं मिळतच होती, पण आता आणि आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा तन्वी गेलेलं आहे. तर आम्ही गोवा आणि कर्नाटकला आता नवीनच चालू केलंय. आजपासून एक अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंद्याला चालू झालंय. आजच 21 जूनपासूनच ते ही क्लिनिक चालू झालंय. मला वाटतं की त्या सगळ्याचे नंबर जर का हेड ऑफिसमधून तिथल्या रुग्ण फोन करून प्रकल्पाला फोन करून नंबर घेतील आणि नक्कीच तन्वीनी महाराष्ट्राबाहेर पाऊल टाकलेलं आहे. अधिक कौतुकाची गोष्ट, तुम्ही इथे आलात, मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. हितगुज या विशेष कार्यक्रमात इथंच थांबूया. पाहत राहा Zee24 रहा एक पाऊल पुढे. Zee24 रहा
एक पाऊल पुढे।